सकाळपासून किंवा उपोषण सुरू झालं तसं अर्जुन खोतकर असतील, सत्यपाल डोंगरे, ते प्रत्येक बैठकीला प्रत्येक नेत्यासोबत आज नाही. आज आम्ही मी आलो दिल्लीहून, गिरीश महाजन आले मुंबईवरून, आणि आम्ही काही असं ठरवून एकत्र कोणी आलो असं नाही आहे. आज कदाचित त्यांचं काही शेड्यूल ठरलेलं असेल, आमचं शेड्यूल इकडे यायचा ठरलेलं नव्हतं, त्यामुळं अचानक आम्ही एकत्र आल्यामुळं ठरलं की आपण एकदा जाऊ. पूर्वी मी दोन वेळेस येऊन गेलो, गिरीश महाजन आता दुसऱ्यांदा आले, नारायण कुछ तर रोज आहे आता तिसऱ्यांदा आलेत. त्याच्यामुळं असं काही हे नाही की ते आले आणि आम्ही नाही, ते असतात तेव्हा आम्ही नाही, आम्ही असतो तेव्हा ते नाही, असं होत असतं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी कधी भेटणार आहात? आम्ही सकाळी उद्या सकाळी आम्ही मुंबईला जाणार. आता तुम्ही आमची चिंता करू नका, आम्ही सगळ्या व्यवस्था करून नेईल. तुम्ही नियोजन काहीच केलं होतं, अचानक आलो म्हणले, आज आता व्यवस्था पण केली असं म्हणतात. नाही, आमचं तयारच असतं कधी बी. यायचे मी तयारच होतं का दोघांनी मिळून. आता एक दादा एक की आज दिवसभर म्हणजे काल 16 तारखेला दिवसभर मनोज रांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची वाट पाहत होते, ते येतील असं त्यांना निरोप पण आला, दौरा पण आला होता. आता आज 17 तारखेला पोळ्याच्या दिवशी इथे येतील का मुख्यमंत्री? असं आहे, यांनी आम्ही जी काही चर्चा केली ती त्यांच्या कानावर टाकू, त्याच्यानंतर तो अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे कधी यायचं, आणि आल्यानंतर तो अधिकार मनोज जरंगे पाटलाचा की उपोषण सोडायचं की नाही सोडायचं. दादा ते उपोषणाला बसले त्यावेळेस सगळे हात जोडून म्हणत होते की उपोषण सोडा. आता ते उपोषण सोडायला तयार आहे. कोण म्हणे तुम्हाला? कोण म्हणलं तुला? आता मुख्यमंत्री होते, आता सोडतील. अजून ऐकत नाही ते. असं नाही आहे, गोदाम तू उगच लावू नको काही बी. थँक्यू. चला पाटील, लगेच तुम्हाला 2 मिनिट आम्ही लगेच घेऊन मोकळं होतो, तुम्ही बोला दादा असे काय उलट पालट काही विचारू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.